नमस्कार आज आपण अगदी पारंपारिक रेसिपी करणार आहोत गव्हाच्या कुंड्यापासून आपण छान अशी भाजी तयार करणार आहोत गव्हाचा काढला की अशा पद्धतीचा कोंडा हा शिल्लक राहतो बरेच जण हा कोंडा फेकून देतात परंतु या कोंड्यात अतिशय फायबर असून शरीरास अतिशय गुणकारी हा कोंडा असतो हा कोंडा दोन पाण्याने धुवून घेतलेला आहे यात थोडासा चिकाचं प्रमाण असणे आवश्यक आहे म्हणजे भाजीला छान अंबडसर चव येते आता या कुंड्याची भाजी करण्यासाठी इथे मी एका कडे दोन चमचे तेल गरम करून घेतले आहे तेल छान कडकडीत तापले यावर आपल्याला पाव चमचा मोहरी घालून घ्यायची आहे मोहरी छान थडथडली की यावर आपण अगदी थोडासा हिंग घालून घेतला आहे त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून आहे चार ते पाच आपण कडी पत्त्याचे पाणी घातले आहे त्यानंतर दोन ते ती ती तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहे त्यानंतर दोन मोठे कांदे आपल्याला छान असे बारीक चिरून घ्यायचे आहे व आपल्याला फोडणीवर छान ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहे इथे आता कांदा हा ट्रान्सपरंट छान आपला परतला गेला आहे यावर आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट व चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आता मसाले देखील आपल्याला फोडणीवर छान असे परतून घ्यायचे आहे अगदी कमी मसाल्यात ही भाजी बनवायची असते म्हणजे या भाजीला छान अशी चव येते त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे कोथिंबीर अशा पद्धतीने फोडणीत घालावी म्हणजे भाजीला छान रुचकरपणा येतो आता तयार झालेल्या फोडणीत आपण कोंडा घालून घेणार आहोत हा चिकाचा कोंडा या पद्धतीने कोरडा असायला हवा म्हणजे त्यातील आपल्याला पाणी सर्व काढून घ्यायचं आहे व त्यानंतर आपल्याला हा कोंडा छान असा फोडणीवर परतून घ्यायचा आहे कोंडा हा परतवताना गॅस हा आपल्याला कमी ठेवायचा आहे व कमी गॅसवरच हा कोंडा आपल्याला साधारण मिनिट भर पर परतून घ्यायचा आहे कोंडा परतवताना आपल्याला कंटिन्यू हलवत राहायचं आहे जेणेकरून कोंडा हा खाली लागणार नाही आता या पद्धतीने आपण कोंडा परतून घेतला आहे त्यानंतर अगदी पाव वाटी आपण पाणी यावर घालणार आहोत व छान असं पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत आपण चिकाचं पाणी पूर्ण काढून घेतलं होतं जेणेकरून भाजी ही खाली चिकटणार नाही व आता शिजण्यासाठी पाव वाटी पाणी घालून आपल्याला साधारण दहा मिनिट ही भाजी मंदाचेवर शिजून घ्यायची आहे इथे बघू शकता दहा मिनिट झाले आहे व कोंड्याची ही भाजी छान अशी आपली शिजून तयार आहे ही भाजी थंड झाल्यावर अगदी मोकळी भरभरीत होते अशा पद्धतीने आपली अगदी झटपट तयार होणारी पारंपरिक पद्धतीची गुणकारी व अतिशय फायबरयुक्त ही कोंड्याची भाजी तयार झाली आहे तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा अशाच नवनवीन व पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद